नमस्कार. भारताचा अर्थसंकल्प 2021 आज सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक घोषणा केल्या. आज आपण सारोमतच्या या विशेष चर्चेमध्ये या सर्व अर्थसंकल्पावर चर्चा करणार आहोत. आजचे पाहुणे आपल्यासोबत आहेत अजय मुथाजी, माजी अध्यक्ष आहेत मर्चंट बँकेचे, आणि CA असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष आहेत. आपल्यासोबत दुसरे पाहुणे आहेत रोहितजी बोरा, ते नगरमधले GST तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे, आणि ICI चे ते नॅशनल फॅकल्टी पण आहेत. दोघं आपल्या विषयामध्ये कौशल्य राखून आहेत. आज आपण त्यांच्याशी एकूण अर्थसंकल्पातल्या तरतुदी आणि त्याचे भविष्यातले परिणाम या विषयांवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, आणि त्यांच्याकडून समजून घेणार आहोत की हा अर्थसंकल्प नेमका सामान्य माणसाच्या दृष्टीने, व्यापाऱ्यांच्या दृष्टीने, आणि येणारा भारत म्हणजे पुढील भारताच्या भविष्याच्या दृष्टीने नेमका कसा आहे. मुथासाहेब, मी तुमच्याकडे येतो. आज अर्थसंकल्प सादर झाला आणि भांडवली गुंतवणूक वाढवून 5,54,000 कोटी रुपये केल्याची घोषणा निर्मला अर्थमंत्र्यांनी आपल्याकडे केली. तर अर्थमंत्र्यांनी जी ही घोषणा केली, नेमका त्याचा अर्थ काय असतो या अर्थसंकल्पाच्या दृष्टीने? ऍक्च्युली आता हे त्यांनी काय केलंय की कॅपिटल एक्सपेंडिचर जे करणार आहेत या वर्षामध्ये 21-22 या वर्षामध्ये जे काही त्यांना भांडवली खर्च करायचं आहे त्यासाठी त्यांनी ती तरतूद केली आहे. आता भांडवली खर्च झाला म्हणजे तो इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्याच्यातून निर्माण होणाऱ्या सोयसुविधा ह्या जनरल कम्युनिटीसाठी त्याचा बेनिफिट होणार, त्याच्यातून रोजगार निर्माण होणार, त्याच्यातून टॅक्सेशन निर्माण होणार, आणि हा पैसा चलनात आल्यानंतर तो मल्टिप्लाय होणार. त्याचा डायरेक्ट इफेक्ट हा भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि GDP होणार, त्यासाठी त्यांनी ही तरतूद केलेली. GDP याचा थेट परिणाम होतो. थेट परिणाम म्हणजे थोडक्यामध्ये एक बूस्ट आहे भारताच्या अर्थव्यवस्थेला. ही एक रक्कम ते दर्शवते की कशा पद्धतीने आपण विकास करणार आहोत. बोराजी, मी तुमच्याकडे येतो. या अर्थसंकल्पाची आणखी एक खासियत अशी राहिली की कोरोनाचा काळ संपलेला आहे, आपण नव्या प्रगतीकडे, नव्या भारताकडे बघत आहोत, आणि अशा काळामध्ये आरोग्याच्या दृष्टीने देखील आपण आता फार गंभीर झालेलो आहोत. त्याचा परिणाम आणि त्याचे एकूण प्रतिबिंब ह्या अर्थसंकल्पात पण दिसलं. गेल्या वर्षी आपल्याकडे आरोग्यावरची तरतूद होती 94,000 कोटी रुपयाची. आता इन्फ्रा आणि एकूण विकासाच्या दृष्टीने आरोग्याचं म्हणजे हेल्थ इन्फ्राच्या दृष्टिकोनातून 2,23,000 कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्र्यांनी घोषित केली. येस, याकडे तुम्ही कसं बघता? येस, मला वाटतं पहिल्यांदाच इतकी मोठी तरतूद अर्थसंकल्पामध्ये फक्त हेल्थ इंडस्ट्रीसाठी झालेली आहे, आणि त्यामुळे कुठेतरी आरोग्यावर खूप जास्त भर सरकारने दिलेला आहे. जो काही करोना काळ गेला त्यामुळे एक धडा आपण म्हणतो सगळ्यांनी, सगळ्या अख्ख्या जगाने शिकलेला आहे, आणि आपल्याकडची जी काही एक अर्थव्यवस्था आणि त्याच्यावरचा ॲलोकेशन जो होत होता हेल्थ इंडस्ट्रीला, तर तिथे चांगलं त्यांनी भर दिलेला आहे. आणि ही एक नक्कीच वेलकम स्टेप आहे, कौतुक करावं वाटेल इथे मला सरकारचं की त्यांनी आता आरोग्याकडे खूप जास्त गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे आणि चांगल्या प्रमाणात त्यांनी फंड्स ॲलोकेशन केलेले आहे. फक्त ॲज अ GST कन्सल्टंट किंवा इनडायरेक्ट टॅक्स कन्सल्टंट म्हणून मी इथे जर पाहतो तर मला असं थोडंसं वाटतं की इथे सरकारने जी हेल्थ इंडस्ट्री आहे तिथे जे आता बेसिक इक्विपमेंट्स आहेत किंवा ज्या बेसिक मेडिसिन्स आहेत त्यांचा जर GST दर सोबतच कमी केला असता तर खऱ्या अर्थाने तो अजून अर्थसंकल्प चांगला राहिला असता आणि हेल्थ बूस्टर राहिला असता असं मला वाटतं. तुम्ही GST दृष्टिकोनातून त्याकडे बघितलं म्हणजे तो एक नवा मुद्दा आमच्या हाती आला. पण मुथासाहेब, मी तुमच्याकडे येतो. हे आरोग्यातली ही गुंतवणूक ही पण एक प्रकारे आपल्या इकॉनॉमीला बूस्ट देऊ शकते 100%. ऍक्च्युली कसं होतं की जर आपण पाहिलं फॉरेन कंट्रीजमध्ये हेल्थ इन्शुरन्सला खूप अवेअरनेस आहे, प्रत्येक देश त्यांच्या नागरिकांची खूप काळजी घेत आहे आणि त्या दृष्टीने त्यांना सोयसुविधा पुरवत आहे. आता ही गोष्ट आपल्याकडे कमी होती करोनाने. जसं बोरासाहेबांनी आता सांगितलं की बुवा करोनाने आपल्याला एक नवीन धडा दिला, तो पण एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, सरकारने जेव्हा स्वतः ॲलोकेशन केलं आणि आपल्या भारतीयांची जर त्यांनी काळजी घ्यायचा प्रयत्न केला तर जो काही खर्च जनरल कॉमन मॅन जो आज त्याच्या मेडिसिनवर किंवा हेल्थ कॉन्शियसनेसवर खर्च करणार होता तो त्याचा खर्च वाचणार आहे. पर्यायाने तो खर्च आज इकॉनॉमीमध्ये परत त्यांनी वाचलेले पैसे हे इकॉनॉमीमध्ये येणार आहे आणि त्यामुळे परत त्या अर्थव्यवस्थेला बुस्टर मिळणार आहे. त्यामुळे ही स्टेप नक्कीच वेलकम स्टेप आहे. म्हणजे एकूणच सामान्य माणसाच्या दृष्टीने पण चांगली, खूप चांगली गोष्ट आहे. खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यासाठी इन्फ्रा वाढणार आहे, त्याच्यासाठी इन्फ्रा वाढणार आहे, जनरल लोकांचे पैसे त्यातून वाचणार आहे. म्हणजे त्यांचा जे आरोग्यावर जो खर्च होतोय तो वाचणार आहे, तो पर्यायाने तो मार्केटमध्येच येणार आहे परत. पण बरोबर साहेब, आपला मुथासाहेब, मी तुमच्याकडे पुन्हा पुढचा प्रश्न विचारतो की करोनाच्या लसीकरणासाठी अर्थसंकल्पात 35,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. काही दिवसांपूर्वी चर्चा अशी होती की भारताचं जर लसीकरण करायचं तर किमान 75,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
ते 35,000 कोटी 75,000 कोटी ह्या नेमक्या काय चर्चा आहेत, म्हणजे काय? आता यांनी 35,000 कोटी रुपयाची जी तरतूद केलेली आहे आणि आधीचा जो आकडा आपल्याला ऐकायला मिळाला 75,000, आता आपल्या ज्या व्हॅक्सिन्स आहेत 2-3, आता त्यांनी सरकारने काय केलंय की व्हॅक्सिन जे आहे ते डायरेक्ट सरकार देत आहे, त्याचं त्यांनी हे नाही केलंय, मार्केटमध्ये ओपन नाही केले, आता ते हॉस्पिटलला द्यायला चालू केले. त्यामुळे प्रत्येकाला ज्याला कोणाला व्हॅक्सिन घ्यायचं त्यांनी त्याचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिल्यानंतर ते रजिस्ट्रेशन होऊन त्याला व्हॅक्सिन देणार आहे. म्हणजे पर्यायाने ह्याच्यामध्ये जर काही चलन फुगवटा व्हायचे चान्सेस होते ते पण कंट्रोल होतील आणि योग्य माणसाला योग्य दरामध्ये व्हॅक्सिन पोचतील असा सरकारचा नक्कीच प्रयत्न आहे. म्हणून त्यांचं बजेट त्यामध्ये कमी झालं असावं असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे व्हॅक्सिनेशनसाठी जे 35,000 कोटीचा आता एकूण प्रावधान, म्हणजे एकूण तरतूद केली, ती योग्य आहे असं तुमचं मत आहे? बहुतेक ती योग्यच असावी, कारण की एक्स्ट्रा त्यांनी तसं केलं नाहीये. त्यांनी जेवढं अलोकेशन केलंय त्याच्यामध्ये 35,000 कोटी रुपयाचंच तिथे अलोकेशन केलेलं आहे. पुन्हा एक कृषीचा म्हणजे कृषी क्षेत्राबाबतही खूप चांगल्या, म्हणजे गेल्या कोरोना काळातही कृषी क्षेत्राने चांगली ग्रोथ केली होती, एकूण GDP मध्ये त्यांचा वाटा पण मोठा राहिला होता. यावेळेस अर्थमंत्र्यांनी घोषणा अशी केली की कृषीच म्हणजे कृषी उत्पन्न किंवा शेतकऱ्याला मिळणारे हे दुप्पट दीडपट करणार आहोत अशा त्यांच्या घोषणा होती म्हणजे. आणि त्या दृष्टीने कृषी विकास म्हणजे कृषीच्या पायाभूत सुविधा विकासासाठी त्यांनी पेट्रोल आणि डिझेलवर कर लावला, आधी भर लावला, पेट्रोलवर 2.5 रुपये आणि डिझेलवर 4 रुपये. म्हणजे एकीकडे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पुन्हा सामान्य माणसाच्या खिशावर बर्डन येईल असं म्हटलं जात होतं, पण त्यांनी पुन्हा एक सुधारणा अशी केली की हा करातून कर वसूल केला जाणार आहे, टॅक्स ऑन टॅक्स आहे. मला वाटतं हे पण एक वेलकम स्टेपच आहे, कारण आपण जर म्हणालो तर ते कुठेतरी आम्ही ज्याला म्हणतो की कॉम्पन्सेट होणार आहे, तर त्यामुळे सामान्य करदात्यावर त्याचा भर पडणार नसून जो काही समजा पेट्रोल डिझेलचं जी आपण चर्चा केली तर त्यांनी हे पण त्याच्यात सांगितलं बजेटमध्ये की सामान्य माणसावरती त्याचा भार आम्ही पडू देणार नाही आहोत. तर ही जी प्राईस मेकॅनिझम त्यांनी जे कंट्रोल करायचा प्रयत्न केला आहे तर त्या दृष्टिकोनातून ते कॉम्पेन्सेट होईल आणि मला वाटतं की येत्या काळात सामान्य करदात्यावर त्याचा काही ॲडिशनल भर पडणार नाही. पण मग हा कर जाणार कुठून? आता हा कर जाणार कुठून, तर तिथे त्यांनी काय केलेलं आहे की कस्टम्समध्ये काही बदल केलेले आहेत, नंबर एक. आणि नंबर दोन, त्यांनी जो काही प्राईस मेकॅनिझमचा जो कंट्रोल केलेला आहे तर मधल्या ब्रोकर्सला किंवा जो प्राईस एस्केलेशन आधी व्हायचा तर त्याला आळा बसवण्याच्या दृष्टीनं मग तो सरकारकडे फंड्स किंवा पैसा जाईल असं मला वाटतं. म्हणजे मेकॅनिझम बदलल्यामुळे त्यांच्याकडे उत्पन्न त्याचा प्रयत्न त्यांचा असा आहे की जास्तीत जास्त तुम्ही शेतकऱ्यांशी डायरेक्ट इंटरॅक्शन होऊन त्याला भाव मिळावा. जसं आपण आज सब्जी मंडीमध्ये जातो तर त्यांच्याकडे रेट त्यांचे फिक्स असतात, त्या रेटला आपल्याला कंपल्सरी त्या रेटला ते माल घ्यावाच लागतो, तसा तो मेकॅनिझम त्यांनी इकडे आणायचा प्रयत्न केला. म्हणजे एकूण आता तो आपल्याला समजायला जरा कठीण जाईल पण सामान्य माणसाला, पण एकूण त्याच्यात अर्थव्यवस्थेमध्ये त्याला फार महत्व आहे की मेकॅनिझम चेंज करणं. म्हणजे तसंही आता मेकॅनिझम चेंज या दृष्टीने अर्थसंकल्पाकडे बघते, आत्मनिर्भर भारत म्हणून प्रचार केला जातोय. डिसइन्व्हेस्टमेंट हा एक मोठा मुद्दा या अर्थसंकल्पात आला. मुद्दा साहेब, मी तुमच्याकडे येतो की निर्गुंतवणुकीकरणातून सरकारने 2,01,000 म्हणजे 2.1 लाख कोटी असं एक लक्ष ठेवलेलं आहे आणि एकट्या LIC आणि IDBI यांच्या निर्गुंतवणुकीकरणातून 90,000 कोटी रुपये ते उभं करणार आहे. बरोबर. पण त्यासोबत आपल्याकडे BPCL, कंटेन कॉर्पोरेशन इंडिया, शिपिंग कॉर्पोरेशन, एअर इंडिया या सगळ्या सरकारी प्रकल्पातून म्हणजे सरकारी कंपन्यांमधून डिसइन्व्हेस्टमेंट करून काही पैसे उभारण्याचा सरकारचा मानस आहे. पण डिसइन्व्हेस्टमेंट हा खूप काळापासून चालत आलेला सगळी प्रोसेस आहे किंवा ही दरवर्षी चर्चेत असते अर्थसंकल्पामध्ये. विरोधक किंवा बाकीची सरकारवर टीका करताना नाही केलं जातं की सरकारी कंपन्या विक्रीस काढल्या, आताही अर्थसंकल्पानंतर त्याच्यावर मोठी चर्चा झाली. तुमचा दृष्टिकोन काय याकडे बघतो? ऍक्च्युली डिसइन्व्हेस्टमेंट ही आपली नॅशनल पॉलिसी झाली, त्याच्यावर बऱ्याच वर्षापासून काम चाललंय. आता डिसइन्व्हेस्टमेंट करण्यामागचे जे काही मेजर पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये हे ज्या सरकारी कंपन्या आहेत तिथे होणारे मोठे लॉसेस किंवा रेव्हेन्यू लिकेजेस काही असतील तर ह्या दृष्टीने जर तिथे प्रोफेशनल मॅनेजमेंट आली, तिथे प्रायव्हेट सेक्टर इन्वॉल्व्ह झाला तर त्याचे आपल्या देशाला किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेला दोन दृष्टीने फायदे होतील. एक म्हणजे ते युनिट जे आहे त्याच्यातून जे काही फायनान्शियल एक्स्ट्रॅक्शन पाहिजे ते व्यवस्थित होईल, त्याची प्रोफेशनल मॅनेजमेंट होईल आणि ओव्हरऑल त्याचं जे आत्ता त्याच्यामध्ये लागलेली आज जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, जर सरकारने ते युनिट चालवायला लागणारं भांडवल आणि प्रायव्हेट इंडस्ट्रीनी तिथे लागणारं भांडवल ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत राहणार आहे. प्रोफेशनल मॅनेजमेंट येईल, तिथून त्याचं आउटपुट वाढेल, प्रोडक्शन वाढेल, प्रॉफिटेबिलिटी वाढेल, अल्टिमेटली त्याचा डायरेक्ट बेनिफिट
आपल्या इकॉनॉमीला होणार आहे. त्या दृष्टीने सरकार मागच्या बऱ्याच वर्षापासून डिसइन्व्हेस्टमेंटच्या मागे आहे, तर त्या डिसइन्व्हेस्टमेंट नाही झाल्या म्हणूनच कुठल्या प्रकारचे कर आपल्यावर आत्ता या अर्थसंकल्पामध्ये लागलेले नाही आहेत किंवा सरकारने लादलेले नाही आहेत. तर डिसइन्व्हेस्टमेंट हा पर्याय इकॉनॉमीच्या दृष्टीने आणि करंट सिच्युएशनच्या दृष्टीने गरजेचं आहे आणि सरकारने उचललेलं पाऊल हे नक्कीच योग्य आहे असं मला वाटतं. ही झाली तुमची प्रॅक्टिकल भूमिका. पण जेव्हा एफडीआय आला होता, जेव्हा मागच्या म्हणजे मनमोहन सिंग सरकार असताना एफडीआयची सगळी प्रोसेस सुरू झाली, त्यावेळेस आता जे सत्तेत आहेत त्यांनी विरोध केला होता आणि आता जे सत्तेत आहेत त्यांना आता विरोध जे विरोधक आहेत ते विरोध करतात. पण सामान्य माणसाला नेमकं लक्षात येत नाही की हे म्हणजे आता चर्चा तर अशीच होती ना की सरकारी कंपन्या भारताच्या कंपन्या विक्री निघाल्या. बोरा साहेब, म्हणजे आता हे सामान्य माणसाचा जी समज आहे ही समज बदलण्यासाठी सरकारला काही धाडसी निर्णय ते घ्यावे लागतील. पण ती निर्गुंतवणूक करणं इतक्या मोठ्या प्रमाणावर करणं किंवा त्याच्यातून पैसा उभा करणं याशिवाय दुसरं काही पाऊल असू शकतं आता म्हणजे भारताकडे? मला वाटत नाही आजची जी काही आर्थिक स्थिती आहे भारताची एकंदर त्यामध्ये याच्यापेक्षा काही अजून चांगला पाऊल असू शकला असता. नंबर एक, आपण जर म्हणतो की डिसइन्व्हेस्टमेंट ज्याला आम्ही म्हणतो निर्गुंतुकीकरण, तर त्यामध्ये काय होतं की ज्या सरकारी कंपन्या विक्रीला काढलेल्या असतात तिथे प्रायव्हेट सेक्टर येतो. जसं मुत्ता साहेबांनी सांगितलं की कंट्रोल मेकॅनिझम हा खूप चांगल्या प्रकारे प्रोफेशनली होऊन जातं आणि सरकारला कुठेतरी हे कळून चुकलेलं आहे की आपल्याकडे जो रेड टिपिझम होता, ज्याला आम्ही रेड टॅपिझम म्हणतो की हे ब्युरोक्रसीमध्ये काय होतं की ही सरकारी कामांची लोकं जी असतात तिथे कुठेतरी कामांमध्ये खूप काही शिथिलता असते, तर त्या शिथिलताला एक आळा बसावा आणि याच्यापासून प्रोडक्टिव्हिटी वाढवून जसा काही कॅश फ्लो किंवा मॉनिटरी फ्लो कसा सरकारकडे येईल या दृष्टिकोनातून सरकारने हे निश्चितच रूपाने चांगलं पाऊल उचललेलं आहे. आणि राहता प्रश्न की सरकारी कंपन्या विक्रीला काढलेल्या आहेत, तर शेवटी आपण जेव्हा म्हणतो की एक घर आपल्याला जेव्हा चालवायचं असतं आणि ज्या काही आपण भांडवळ किंवा जो काही आपण मुगजळ तयार केलेला असतो आधीच्या काळातला, तर जेव्हा गरज पडते तो आपण एफडी मोडतो, सोने नाणे मोडतो. तशा प्रकारे आपण याला जर पाहिलं तर एका लेमॅनच्या दृष्टीने किंवा एका व्यक्तिगतच्या दृष्टीने सरकारनेही तेच पाऊल उचललेलं आहे की आज घरात गरज आहे आपल्याला आता पैशांची, तर पैसे कुठून आणावेत? तर जे आपलं भांडवल आहे ते सरकारने विक्रीला काढलेलं आहे, त्यात काही अयोग्य काही पाऊल आहे असं मला वाटत नाही. म्हणजे हाच मुद्दा आता पुढे मी तुमच्याकडे तो मुद्दा सर की एलआयसी डिसइन्व्हेस्टमेंट एलआयसीचे म्हणजे निर्गुंतवणुकीकरण हा पण मुद्दा आला, त्यासोबत विमा कंपन्यांचं जी भागभांडवल आहे ते 74% घेऊन जाण्याची मुभा आता दिलेली आहे सरकारने, जे 49% आता यापूर्वी 49% होते. म्हणजे थोडक्यामध्ये कंपनी विमा कंपनी भारतीयचीच मालकीची असायची पण आता 74% झाल्यावर ती विदेशी कंपन्यांचं त्याच्यावर एकूण अधिकार असेल किंवा त्यांचा कंट्रोल असेल, तर हा विषय कसा? प्रथम दर्शनी तुमचं जे म्हणणं आहे ते अगदी करेक्ट आहे, पण अर्थमंत्री साहेबांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की जरी आम्ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 74% नेली तर त्या कंपनीमध्ये असणारे डायरेक्टर्स हे रेसिडेंट इंडियन्सच पाहिजेत, हा त्यांनी सांगितलं. आता त्यामुळे काय होणार आहे की जो आपला समज आहे की या भारतीय विमा कंपन्यांवर फॉरेनच्या कंपन्यांचं नियंत्रण येईल, तिथून मिळणारे पैसे हे भारताच्या बाहेर जातील, तसं काही होणार नाही. कारण की त्याचा कंट्रोल किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, ॲडिशनल डायरेक्टर्स, इंडिपेंडेंट डायरेक्टर्स जे काही या कंपनीमध्ये घेणार आहेत ते भारतीयच असतील असं त्यांनी स्पष्टपणे त्याचा खुलासा केला आहे. यात अजून एक खुलासा थोडासा असं करू इच्छितो मी यांच्या सपोर्टमध्येच मुत्ता साहेबांच्या, की त्यांनी शब्द जो वापरलेला आहे तो एफडीआय आहे, एफआयआय नव्हे. एफआयआय जर असलं असतं तर आपलं जो म्हणणं आहे की हे पैसा सगळा बाहेर त्या बाहेर गेला असता मान्य आहे. नाही, नियंत्रण बाहेरच्या कंपन्यांचं येणार, पैसा बाहेर जाणार नाही पण नियंत्रण ते करतील असं एकूण सध्या चर्चा सुरू. नाही, त्यांनी नाही तसं होणार, नियंत्रण भारतीयांचंच राहील. कारण की नियंत्रण कुठलीही कंपनी असली तर त्याचं नियंत्रण मॅनेजमेंट हे बोर्ड ऑफ डायरेक्टर करते. त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये क्वालिफाय होण्याकरता सरकारने काही निर्बंध घातले. आता डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये साहेब तुमचा जो मागचा मुद्दा होता त्याला असं पकडायचं होतं मला की बॉ सरकारी कंपन्या विकल्या. आता आपण जर पाहिलं रिलायन्स कंपनीनी डेट फ्री कंपनी झाली, त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट फॉरेनचीच आणली, त्यामुळे त्यांना जे पैसे त्यांचं जे लोन होतं, आज एकमेव सगळ्यात मोठी कंपनी आहे भारतातली त्याला 1 रुपयाचं कर्ज नाही, ती कर्ज फ्री होण्याकरता त्यांनी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच आणली त्याच्यामध्ये. मग तसं डायरेक्ट कंट्रोल जातोय का कंपनी विकली जाते असं नाही आहे, ते इकॉनॉमीच्या दृष्टीने फायदेशीरच आहे. एकूण व्यापाराची संकल्पना आहे नवीन आणि वेगळ्या पद्धतीने आता त्याकडे. आता हे कॅपिटल कसं उभं, भांडवल कसं उभं करायचं, त्याचे वेगवेगळे रिसोर्सेस आहेत, त्यापैकी हा एक रिसोर्स आहे. बोराजी, मी तुमच्याकडे येतो. जीएसटीचा एक मुद्दा होता इनपुट टॅक्स इनव्हॉइसचा, त्याचा क्रेडिट आणि हे काय प्रकरण आहे, म्हणजे ते इनपुट टॅक्स क्रेडिट हा हे प्रकरण कसं आलं? अर्थ इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय असतं की जीएसटीमध्ये जो काही आपल्याला आपण जो काही विक्री करतो एक विक्रेता आणि जो काही त्याच्या समोरची खरेदी असते
तर त्याला सगळा जी एस टीचा सेट ऑफ तो क्लेम करू शकतो. त्याला आम्ही इनपुट टॅक्स रेट अशी एक संकल्पना आहे. आता इथे एक कंडिशन अशी होती की जोपर्यंत तुम्ही समोरच्याचा इनव्हॉइस जो सिस्टीममध्ये दिसत नाही तर तोपर्यंत तुम्ही क्रेडिट घेऊ शकत नाही. पण त्याला त्यांनी एक मर्यादा दिली होती. आधी ती 20% तुम्ही क्रेडिट घेऊ शकत होता जरी तो तुम्हाला इनपुट दिसला नाही तरी. मग नंतर तो 10% झाला आणि कालांतराने तो 5% झाला. पण इथे खूप मोठा बदल आता सरकारने केलेला आहे किंवा यामध्ये मी माणसं म्हणेल की जे काही संभ्रम होतं की तो क्रेडिट घ्यायचा नाही घ्यायचा त्याच्यात बरेचसे हायकोर्टापर्यंत काही लोक पोहोचले आहेत, काही कंपन्या पोहोचल्या आहेत, तर आता सरकारने तो कायदाच बदलून टाकला. आणि तिथे त्यांनी सांगितलं की जोपर्यंत ह्या खरेदीवरचा इनव्हॉइस जो बिल आहे तो जोपर्यंत सिस्टीमवरती समोर दिसणार नाही तोपर्यंत तुम्हाला ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट घेताच येणार नाही. आणि ह्यामुळे आता काय होणार आहे की प्रत्येकाला समोरच्याला म्हणजे जिथून आपण खरेदी करतोय त्या खरेदीदाराला सांगावं लागणार आहे की तुझा इनपुट टॅक्स क्रेडिट मला घ्यायलासाठी तुम्ही वेळेतच तो इनव्हॉइस अपलोड करणं फार अनिवार्य ठरणार आहे. त्यामुळे कम्प्लायन्सच्या दृष्टीने सुद्धा मी असं म्हणेल की ते फार मॅन्डेटरी झालेलं आहे की प्रत्येकालाच तो 24/7 रिअल टाईम बेसिसवरती काम करावं लागणार आहे. म्हणजे हा GST तुमचा क्रेडिटचा इश्यू तसा सुटसुटीत होतोय तुमच्या व्यापाऱ्यांसाठी? सुटसुटीत होतोय व्यापाऱ्यांसाठी कायद्याच्या दृष्टीने. पण प्रॅक्टिकली जेव्हा आपण काम करतो तेव्हा तो क्रेडिट लगेच मिळेल का? समोरच्याने जर इनव्हॉइस अपलोड केला नाही तर त्यात माझी काय चूक ॲज अ व्यापारी, असे प्रश्न निर्माण होतील. दुसरी गोष्ट मी इथे पाहतो की सरकारने अजून एक सुविधा काढली आहे की तुम्ही काही व्यापाऱ्यांना जे छोटे व्यापारी आहेत त्यांना तुम्ही 3 महिने रिटर्न विवरणपत्र दाखल करू शकता. मग अशांना ज्यांना तुम्ही सूट दिलेली आहे कायद्यामध्येच की जे काही 3 महिने रिटर्न दाखल करतील आणि अशा व्यक्तीकडनं समजा मी दर महिन्याला काही खरेदी करत आहे तर दर महिन्याला मला तो इनव्हॉइस दिसणार नाही माझ्या सिस्टीमला. म्हणजेच मला सुद्धा इनडायरेक्टली तो क्रेडिट जो आहे तो 3 महिने क्लेम करावा लागेल आणि तिथे माझ्या दृष्टीने ॲज अ खरेदीदार माझा कॅश फ्लो जो आहे आपण त्याला म्हणतो तो ब्लॉक राहील. हा एक प्रश्न मोठा निर्माण होणार आहे. GST सोबत आणखी एक मुद्दा मोठा असतो की सामान्य करदात्याला आपल्या करामध्ये काय फरक पडणार, थेट करामध्ये म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे इन्कम टॅक्समध्ये काय फरक पडणार? अपेक्षा खूप होत्या यावेळेस कारण मागचं वर्ष खराब गेल्यामुळे इकॉनॉमीमध्ये काही सुविधा किंवा काही सवलती मिळतील तसं काही दिसत नाही किंवा आहे ते स्ट्रक्चर तसं सरकारने ठेवलं, काही वाढवलं नाही आणि काही बदलही केलेलं नाही, याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे आता ॲक्च्युली काय होतं आहे की इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही. आता सरकारला शेवटी बजेट करायचं म्हणजे काय की त्यांचे एस्टिमेटेड खर्च त्याच्यासमोर आलेला एस्टिमेटेड रेव्हेन्यू याचं त्यांना जुळवणी करायची आणि त्याच्यातून त्यामध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स हे दोन सेक्टर आहेत. तर डायरेक्ट टॅक्समध्ये इन्कम टॅक्ससाठी काही बदल होतील अशी अपेक्षा होती. बदल होतील म्हणजे काय की त्यांना शेवटी टॅक्स बेस ब्रॉड करणे किंवा रेट ऑफ टॅक्स जो आहे तो वाढवणे. तर फॉर्च्युनेटली यावेळेस त्यांनी तो कुठल्याही प्रकारचं टॅक्समध्ये बदल केलेले नाही किंवा कुठल्याही प्रकारचे नवीन करसुद्धा याच्यामध्ये आणले नाही. तर ही एक वेलकम स्टेप आहे. याच्याबरोबर सरकारने एक खूप मोठी गोष्ट केली आहे की आता त्यांनी सगळं फेसलेस असेसमेंट जो इन्कम टॅक्स ऑफिस आणि नॉर्मल करदाता आहे यांचं कम्युनिकेशन कॉन्टॅक्ट यूज नाही ज्या दृष्टीने काही अनफेअर प्रॅक्टिसेस होऊ शकतील ते करण्याकरता सरकारने नुकतंच आता फेसलेस असेसमेंट आणलं आहे. तर या फेसलेस असेसमेंटच्या बरोबर आज जो सरकारने बजेटमध्ये एक मोठा मुद्दा मांडला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी खूप सोयीसुविधा किंवा जो जनरल करदाता आहे त्याच्यावर खूप विश्वास टाकला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की बुवा जे आता इन्कम टॅक्सचं रिटर्न रिओपन करण्याकरता जेव्हा समजा मी इन्कम टॅक्सचं रिटर्न भरलं आहे ते रिओपन करण्याकरता 6 वर्ष इन्कम टॅक्स ऑफिसरला अधिकार होते. ते इन्कम टॅक्सचे ऑफिसरचे अधिकार त्यांनी कट करून 6 वर्षाच्या ऐवजी आता ते 3 वर्षावर आणले. हा एक खूप मोठा दिलासा आहे. आज जो व्यापारी आहे तो इन्कम टॅक्स भरतो, GST भरतो, जनरल माणसाला एम्प्लॉयमेंट जनरेशन करतो, देशाच्या इकॉनॉमीमध्ये खूप मोठा सहभाग करतो. नो डाऊट काही त्याच्या रिटर्न्समध्ये काही प्रॉब्लेम असतील म्हणून केस रिओपन होत होती. ती रिओपन होणारी केस जी आहे 6 वर्ष 7 वर्षापर्यंत त्याच्या डोक्यावर लटकती तलवार होती की मला कधी इन्कम टॅक्सचं बोलावणं येऊ शकतं. तर हा जो 3 वर्षाचा डिसिजन सरकारने घेतला आहे हा खूप बोल्ड डिसिजन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की जे छोटे व्यापारी आहेत ज्यांचं इन्कम 50 लाखाच्या आत आहे आणि ज्यांचं इन्कम टॅक्स ऑफिसबरोबर होणारं डिस्प्यूट 10 लाखाच्या आत आहे तर त्यांच्यासाठी एक डिस्प्यूट रेझोल्युशन कमिटी बनवण्यात आली. त्याच्यामध्ये होणारा SSCचा खर्च सरकारचा खर्च हा दोन्ही वाचणार आहे आणि त्यामुळेच करदात्यांना त्याचा फायदा होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट जे सिनियर सिटीजन आहेत तेही आज इन्कम टॅक्स रिटर्न्स भरतायत तर त्यांना जर पेन्शन आणि इंटरेस्टपासून इन्कम असेल तर 75 वर्ष जास्त असेल तर ते TDS कापलं जाईल म्हणून त्यांनी रिटर्न भरायचं नाही असंही अर्थमंत्री साहेबांनी डिक्लेअर केलं आहे. तर ही सुद्धा एक चांगली वेलकम स्टेप आहे.
ज्या दृष्टीने आज आपण पाहिलं मोदी सरकार 2014 मोदी सरकारने सत्ता घेतली त्यावेळेस साधारण 3,50,00,000 SEC होते, आज जवळजवळ 7 कोटी इन्कम टॅक्स पेयर्स आहेत. तर त्या दृष्टीने काय केलं आहे की त्यांनी पण जे करदाते त्यांच्यावर जास्त विश्वास सोडला आहे, जास्त त्यांना फ्रीडम दिली आहे. आज हार्डली 1-2% केसेस स्क्रुटिनीमध्ये निघत आहेत आणि त्यासाठी सरकारने जे आत्ता या बजेटमध्ये काही जे पावलं उचलली आहेत ती नक्कीच वेलकम स्टेप्स आहेत. म्हणजे एकीकडे उत्पन्न वाढीचं जे किंवा इन्कम टॅक्समधून केलेलं नव्हतं पण GST काही बदल दिसतात, इवे बिलचा एक मुद्दा आहे म्हणजे 200% पेनल्टी, हो हे कसं वर्किंग करतं आणि काय त्याचे परिणाम असू शकतात? त्याचे परिणाम असे असू शकतात की मधल्या काळात 1 वर्ष झालं जवळजवळ की सरकारला बरेच मोठे रेव्हेन्यू सरकारकडे आलेला आहे. GST भर खूप मोठी पडली आणि ती कशी पडली आपण समजून घेऊयात की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्यांनी काही फेक बिलं आणि काही सर्क्युलर ट्रेडिंग, ज्याला आपण म्हणतो की फक्त इन्व्हॉइसेस याची टोपी त्याच्या टोपीवर आणि असं जे काही सर्क्युलर ट्रेडिंग त्यांनी चालवलं, यामध्ये त्यांनी सरकारला गंडवण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अयशस्वी ठरला. सरकारकडे चांगला मेकॅनिझम होता आणि सरकारने या सगळ्यांवर आळा बसवण्यासाठी ई वे बिलचा मेकॅनिझम आपल्याकडे आणलेला होताच. आता त्याला अजून कडक हा कायदा करण्यासाठी त्यांनी जी 100% पेनल्टी होती आधी की ई वे बिल जर तुमचा सोबत गेला नाही एका माल पाठवताना गाडीसोबत तर तिथे 100% पेनल्टी होती, ती आता 200% ठेवलेली आहे. त्यामुळेच मला जर काही माल कर चुकवून मला जो काही पाठवायचा आहे तिथे मी निश्चित 10 वेळा विचार करेन, कारण ते आपण म्हणतो की घरातनं पैसे जातील कुणाच्या आणि तिथे तो आळा मोठ्या प्रमाणात बसणार आहे. एकंदरीतच मला असं सांगावं वाटेल की हा जो काही मेकॅनिझम त्यांनी चालवला आहे ना त्यामध्ये भ्रष्टाचाराला आळा बसून अधिकाधिक पारदर्शकता कशी आणावी यावर सरकारचा भर आहे. ट्रान्सपरन्सी हा त्यांना एकूणच त्यांचा ब्रीदवाक्य असावं हा बजेट ड्राफ्ट करताना. येस सर, मी तुमच्याकडे येतो की एक गृहनिर्माणच्या दृष्टीने पण एक नवीन घोषणा झालेली आहे की स्वस्त घरांवर 1 वर्ष लोन स्कीम जी ती पुन्हा एक्सटेंड करण्यात आली, त्याचा काही फायदा होईल इकॉनॉमीवर? 100% अफोर्डेबल हाऊसिंग हा जो प्रोजेक्ट मोदी सरकारने राबवला, आज काय होत आहे हाऊसिंग सेक्टरला बूस्ट मिळाला म्हणजे त्याच्याबरोबर स्टील, सिमेंट, वाळू, खडी, रोजगार आणि बाकी सगळ्या गोष्टींना बूस्ट मिळतो. नॅचरली त्याचं ह्या ज्या सर्व्हिस इंडस्ट्री प्लस ट्रेड जो आहे ह्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांनी अफोर्डेबल हाऊसिंगला 1 वर्षाची वाढ दिली आहे, त्याचं इन्कम टॅक्समध्ये पण त्यांनी बेनिफिट्स पास ऑन केले आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांना जे काही अफोर्डेबल हाऊसिंग घ्यायचा जो त्यांनी 31 मार्च 2021 पिरियड होता तो 31-3-2022 केला. पण नगरसारख्या जिल्ह्यामध्ये म्हणजे आपण नगरचा इकॉनॉमीचा जर विचार केला तर हे परवडणारी घरे हे आपल्याकडे त्याचं चलनवलन आहे? हो आहे ना. आता आपण जर पाहिलं तर आता नगरच्या काही बिल्डर्सनी खूप चांगल्या प्रकारे हे प्रोजेक्ट राबवून लोकांना त्याचा फायदा पास ऑन केला आहे. ओके, काही गोष्टी महाग होणार, सोन्या चांदीवर नवीन टॅक्सेस लागलेत किंवा बाकीच्या इलेक्ट्रॉनिक्सचे मोबाईलच्या किमती वाढणार वगैरे अशा पण गोष्टी आहेत ट्रेडच्या संबंधित म्हणजे GST संदर्भातल्या आहेत, याला तुम्ही कसं घेणार? ऍक्च्युली यांनी GST संदर्भात यात बदल जास्त काही केले नाही आहेत. त्यांनी काय केलं आहे की कस्टम्स ड्युटी जी आहे त्याच्यामध्ये बरेच काही बदल केलेले आहेत. सोबतच त्यांनी असं सांगितलं की मोबाईलचे जे काही पार्ट्स आहेत आणि चार्जर जे आहेत त्याच्या ड्युटीजचा जो रेट आहे तो त्यांनी थोडासा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं कारणही असं की त्यांनी सांगितलं की आता सगळीकडे आपल्याकडे भारतामध्ये हे वस्तू प्रोड्यूस व्हायला सुरुवात झालेली आहे तर तिथून एक टॅक्स कलेक्शनच्या दृष्टीने त्यांनी तो आणलेला आहे. पण जिथे मी म्हणतो की कस्टम्स ड्युटी कमी होईल, ओके कस्टम्स ड्युटी जो काही इम्पोर्ट ड्युटी होती ती कमी होणार आहे आणि इथे GST दर वाढणार आहे, त्यामुळे मला असं काही फारसं वाटत नाही की तिथे वस्तू महाग होतील येत्या काळातच. ते आपल्याला ज्याच्यावर टॅक्सेस वाढवले ना आता मोबाईलचं चार्जरवर तुम्ही जसं ICवर शक्यतो ते चार्जिंगच्या ह्याच्यात देतात बरोबर. आता पुढचा कल असा आहे की चार्जरच द्यायचं नाही कारण प्रत्येकाच्या घरात चार्जर झालेला आहे. आता मोबाईल कंपन्यांचा ट्रेड स्वीकारला तर याचा नेमका म्हणजे याचा उल्लेख होतो अर्थसंकल्पामध्ये, अर्थसंकल्पात त्याचा एक खरंच काही त्याच्यात आहे का खरं त्या गोष्टी? नाही आता इलेक्ट्रॉनिक्स ही गोष्टी कशी आपल्याला पण माहिती आहे की आज आपण मोबाईल घेतल्यानंतर तो किती वर्ष आपण वापरतो, तर त्यामुळे ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत ना त्याला एक लाईफ सायकल असते आणि 2-3 वर्षानंतर काय किंबहुना 1-2 वर्षातच आपण ते सगळे अशा वस्तू इलेक्ट्रॉनिक्स बदलत राहतो आणि नवीन टेक्नॉलॉजी आपण अडॉप्ट करत राहतो, तर त्यामुळे या वस्तू चलनात नेहमीच राहणार आहेत. आता अडॅप्टर आणि चार्जर सारख्या जर गोष्टी म्हणालो तर आपण ते खराब होणं स्वाभाविक आहे, परत ते आपण घेणार आहोत, त्यामुळे हे कन्झ्युमेबल आयटम्सच आहेत. आता राहिली की किती त्याच्यात दर वाढले आणि खरंच किती किमती वाढतील
हा येता काळच मला वाटतं आपल्याला सांगेल, पण माझ्या दृष्टिकोनातून फारसं काही याच्यात किमतीत बदल होणार नाही. बोरासाहेबांच्या याच्यामध्ये सपोर्टला अजून एक गोष्ट अशी सांगायची की त्यांना इनडायरेक्टली आहे ना एक्सपोर्ट्स वाढवायचे आहेत आणि इम्पोर्ट कटे करायचे, त्या हिशोबाने त्यांनी कस्टम ड्युटीवर हे दिले. आणि ह्या आर्थिक वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं जो इकॉनॉमिक सर्वे आता डिक्लेअर झाला शुक्रवारी, त्याच्यामध्ये 17 वर्षामध्ये पहिल्यांदा भारताच्या करंट अकाउंटमध्ये पॉझिटिव्ह आलंय, म्हणजे प्लस झालं, बॅलन्स प्लस झालाय 2%. 17 वर्षात तो निगेटिव्हमध्येच होता. आता कसं होतं की सरकारकडे दोन अकाउंट असतात, एक कॅपिटल अकाउंट एक करंट अकाउंट. कॅपिटल अकाउंटमध्ये सरकार फॉरेन बॉरिंग करतो, आज आपण वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेतलं, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली वगैरे वगैरे, ते आहे ते कॅपिटल अकाउंटमध्ये. पण जो ट्रेड होतो किंवा जे सर्व्हिसेस एक्सपोर्ट्स होतात किंवा जे सर्व्हिसेस गुड्स एक्सपोर्ट होतात आणि काही इम्पोर्ट होतात, त्याच्यामध्ये पहिल्यांदा 17 वर्षामध्ये पॉझिटिव्ह आले, तर तोही एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे की भारतीय अर्थव्यवस्था खूप सबळ व्हायच्या दृष्टीने काम करते. एक्झॅक्ट, थोडक्यात म्हणजे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत. पण काय होतं की हे आपली पॉलिसी आज आलेली नाही, अनेक दिवसापासून आपण त्याच्यावर वर्किंग करत आहोत की अनेक वस्तूंचं उत्पादन भारतातच झालं पाहिजे, भारतातच सगळ्या गोष्टी स्थापित झाल्या पाहिजे रोजगार वाढीच्या दृष्टीने, इकॉनॉमीच्या वाढ. पण काय होतं की ह्याच गोष्टीला 4-5 वर्षापूर्वी मेक इन इंडिया असं नाव असताना आता आत्मनिर्भर भारत असं आपण त्याला त्याच पॉलिसीज वेगळ्या नावाने येतात. हे नाव बदलल्याने पॉलिसीज खरंच बदलतात की काही म्हणजे आहे काय नेमके याचं जर बेस पाहिलं ना सर, तसं पाहिलं तर हे सरकारच्या प्रत्येकाच्या स्कीमला वेगवेगळे नावे, पॉलिसी आयडियोलॉजी सेम आहे. आज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी सरकार खर्च करतं, बरोबर आहे, किंवा आत्मनिर्भर भारत म्हणजे काय आहे की तुम्ही स्वतः निर्भर व्हा, मेक इन इंडिया आपल्याकडचंच वापरा, बरोबर आहे. आता हे जे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जो खर्च होता, आपल्याकडचे राजे राजवाडे होते आधी, ते महल त्याच्यासाठीच बांधायचे की त्या राजाचा पैसा प्रजेमध्ये जावा, तो सर्क्युलर व्हावा. इनडायरेक्टली त्याच लॉजिकने आज सरकार काम करते, म्हणजे आज आपण 100 वर्षानंतर जरी पाहिलं तर अल्टिमेट लॉजिक इज सेम. आता ऑटो सेक्टरचा पण एक विषय आला की मागच्याच वर्षी ऑटोचे टॅक्स वाढले, म्हणजे एकूण कार आणि मोटर बाईकच्या याच्यामध्ये ऑटो सेक्टरमध्ये टॅक्सेस रेज झाले होते, त्यामुळे किमती वाढल्या होत्या. आता पुन्हा ऑटोचे जे पार्ट्स आहेत त्याच्यावर पुन्हा टॅक्सेशन, म्हणजे त्याचे टॅक्स वाढत आहेत. ऑटो इंडस्ट्री गेल्या वर्षभरामध्ये कोरोना काळात बूस्ट झालेली दिसली, म्हणजे त्यांची विक्री तशी एवढी खराब नव्हती अशी आकडेवारी सांगते. विक्री खराब नसल्यामुळे गव्हर्नमेंटने पुन्हा टॅक्सेस वाढवण्याचं काही हे केलं असेल का प्रावधान? आता काय झालंय की ऑटो इंडस्ट्री जी आधी लक्झरी सेगमेंटमध्ये होती ती आता इसेन्शियल सेगमेंटमध्ये आली. आज प्रत्येकाला व्हेकल इसेन्शियल. कोरोनानंतर सोशल डिस्टन्सिंगमध्ये जर पाहिलं तर लोकांचा कल टू व्हीलर किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टपेक्षा आता मीडियम साईज सेगमेंटच्या ज्या 4 व्हीलर्स आहेत त्याच्याकडे गेलं आहे. आणि त्याच्याबरोबर सरकारने आता जी काही ऑटो पॉलिसी आणली की त्याच्यामध्ये ते पर्सनल व्हेकल 20 वर्ष आणि कमर्शियल व्हेकल 15 वर्षानंतर स्क्रॅप करणार आहे, मग त्यामुळे त्या इंडस्ट्रीला खूप मोठा बूस्ट मिळणार आहे. आणि ज्या हिशोबाने टेक्नॉलॉजी आहे आता त्यांचं चाललंय की इलेक्ट्रिकल बॅटरीज आणायच्या, इलेक्ट्रिकल व्हेकल आणायचे, त्याच्यासाठीचं जे R&D आहे किंवा त्याच्यासाठीची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तशी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर सरकारलाही तो एक इसेन्शियल लक्झरी सेमी लक्झरी सेमी इसेन्शियल सेक्टरमध्ये असल्यामुळे सरकारला जिथे टॅक्स कलेक्शनचा स्कोप आहे तिथे सरकारने ती ऑपॉर्च्युनिटी टॅप केली असं मला मत आहे. म्हणजे वेलकम पाऊल आहे तुमच्या दृष्टीने, व्यापाराच्या दृष्टीने आणि पुढचा विचार केला तर कसं आहे, जसं साहेबांनी सांगितलं की कार ही आता काही अशी फार मोठी गोष्ट झाली नाही, त्यामुळे प्रत्येकाच्याच घरी आता गाडी आणि हे सगळ्या नॉर्मल गोष्टी झाल्या, ती एक बेसिक नेसेसिटी झालेली आहे. त्यामुळे सरकारचं हेच कल आहे की आता कार इतकी नॉर्मल झालेली आहे की प्रत्येक जण माणूस आहे ना, तो हौसेपोटी म्हणा किंवा एक नावासाठी म्हणा किंवा एक खरंच गरजेपोटी म्हणा, तो कार हे अगदी सहजासहजी घेतो. तर मग त्या इंडस्ट्रीमध्ये सरकारला असं नक्कीच दिसून आलेलं आहे की माणूस कार घेताना त्याच्यावर किती टॅक्स लागतो हा विचार करत नाही, तो त्याच्या स्वतःची आवड आणि निवड त्याच्याच बेसिसवरती तो कार घेणार आहे. तर ती बरोबर ऑपॉर्च्युनिटी सरकारने टॅप केलेली आहे. आणखी एक मुद्दा आला होता GST अनुषंगाने की अधिकाऱ्यांना जास्त अधिकार दिले जातील GST कलेक्शनच्या सिस्टममध्ये, याचा परिणाम व्यापाऱ्यांवर काही मोठ्या प्रमाणात म्हणजे वेगळ्या अर्थाने होऊ शकतो का? हो, नक्कीच होणार आहे. मी इथे रादर तुमच्या माध्यमातून एक आव्हानही करू इच्छितो तुमच्या सगळ्या दर्शकांना की आता करदात्यांनी फार सतर्क राहण्याची गरज आहे. जी काही आपल्याला कर चुकवेदारांना जी काही सवय लागलेली होती, चुकीची पद्धत म्हणा की आपल्याला हा कर इतका भरायचा नाही आहे, हा चुकवायचा आहे, तर त्याच्यावर फार मोठा आळा बसणार आहे. जसं आपण सांगितलं मगाशीच की एक ईवे बिलची संकल्पना त्यांनी आणली, दुसरी म्हणजे आता त्यांनी इथे ही संकल्पना आणलेली आहे की ऑफिसर्सला जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स आपण म्हणतो त्यांना जे अधिकार आहेत, ते अधिकार आता खूप मोठ्या प्रमाणात ज्युरिस्डिक्शन ऑफिसर म्हणजे इमिजिएट त्या ऑफिसरला जिथे रिटर्न आपले जातात त्या ऑफिसरला ते पॉवर्स देण्यात आलेले आहेत.
आणि त्या ऑफिसरला जर असं वाटलं की हा करदाता काहीतरी कर चुकवत आहे किंवा त्याला काहीतरी अशी एक भणक लागली आपण म्हणू शकतो, तर तिथे तो डायरेक्टली त्या तिथे इन्स्पेक्ट करू शकतो आणि त्याचे बँक अकाउंट्स सीज करू शकतो, बँक अकाउंट्स तो डायरेक्टली जाऊन सीज करू शकतो, असे मोठे पॉवर्स त्यांना दिलेले आहेत. त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स जेव्हा बदलतात, जेव्हा आपण म्हणतो की रक्षणकर्ता जास्त एक खंबीरपणे उभा राहिला, तर निश्चित कर चुकवेदार म्हणेल मी, ते चोर म्हणणार नाही, त्याला जी काही एक भूमिका असते त्याला निश्चित रूपाने अजून चांगला आळा बसतो आणि तो घाबरतो काही चुकीचे ऍक्शन घेण्यात. हे एक नक्की आपल्याला त्या प्रॅक्टिसेस तर नाही सुरू होणार सगळ्या सिस्टीम मधून, कारण सिस्टीम मोडायची तशी भारतीयांना तशी सवय आपल्याकडे हो. दुर्दैवाने आपल्याकडे आतापर्यंत तशी झालेली होती. पण मला हे सांगू इच्छितो अगेन परत की आता कॅशलेस सिस्टीम, ट्रान्सपरन्सीचा जो कल आहे, ऑनलाईन रिटर्न्स, या सगळ्या बेसिसवरती आता जर काही सगळा डेटा समोर झालेला दिसतोय आपल्याला, तर तिथून तुम्ही कसा तो कर चुकू शकाल किंवा तुम्ही तो मी नव्हेच असं काही आता सांगता येणार नाही. डेटा अनालिसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामुळे एवढं सोपं नाही राहणार कुठल्याही प्रकारची कर चुक वगैरे करणं. आणि माननीय सीतारामन मॅडमनी हे पण सांगितलं की 4 वर्ष झालेले आहेत GST आपण चालू केलेला आहे आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारेच आम्ही बऱ्याचशा ह्या कर चुकवेदारांना आळा बसवलेला आहे आणि मोठा कलेक्शन केलेला आहे. तर इनडायरेक्टली त्यांनी सुद्धा कुठेतरी हिंट दिलेली आहे सगळ्यांना की आता तुम्ही सगळेजण जागे व्हा, जो काही आत्तापर्यंत तुम्ही काही चुका केल्या असतील त्या आत्तापर्यंत आम्ही ऐकून घेतल्या, तुम्हाला आम्ही सावरून घेतलं, सांभाळून घेतलं, पण आता बाबा रे आम्ही काही तुम्हाला सांभाळून घेणार नाही, आता तुम्हाला शिक्षा देणार आहोत. मुथासाहेब, मी तुमच्याकडे येतो. मी आता सगळ्या अर्थसंकल्पाच्या तरतुदींवर एक नजर टाकत होतो. इथे कुठेही शिक्षणासाठीची मोठी तरतूद दिसत नाही, म्हणजे काही अशा धाडसी निर्णय जसे आरोग्याच्या बाबतीत घेतले गेले तसे शिक्षणासाठी दिसत नाही. याचा काय अर्थ समजावा नेमका? आता जरी तरतूद डायरेक्टली नसली तर एज्युकेशन हा बेस आहे. तसं पाहिलं तर त्यांनी ज्या हिशोबाने रोजगार निर्मिती झाली आता त्याचं फाउंडेशन काय असणार आहे? मी क्वालिफाय होण्याकरता मी एज्युकेटेड पाहिजे. जरी डायरेक्ट त्याच्यासाठी काही केलेलं नसतं तर एज्युकेशनला अनन्यसाधारण महत्त्व हे आपल्या इकॉनॉमीमध्ये आहे, ते राहणारच आहे. नाही पण त्यांनी सैनिकी शाळांची घोषणा केली की 100 सैनिकी शाळा तयार होतील देशामध्ये आणि त्या NGOच्या मदतीने डेव्हलप केल्या जातील, म्हणजे थोडक्यामध्ये प्रायव्हेट पार्टनर्स त्याच्यामध्ये सोबत घेतले जातील अशी एक पॉलिसी. ही शिक्षणाचं पूर्णपणे खाजगीकरणाच्या दृष्टीने किंवा त्या बाजूने पडलेले पाऊल म्हणून बघता येईल का आपल्याला? सैनिकी शाळा आहे, सैनिकी शाळा जरी असल्या तर ते त्यांनी फक्त NGOना परमिशन दिलेली, त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर नाही आहे. आणि NGOला तसंही त्यांचे खूप निर्बंध आहेत. NGOला डायरेक्ट चालवणं आज इतकं सोपं नाही, त्याच्यामध्ये खूप ट्रान्सपरन्सी आली आहे, त्याच्यामध्ये खूप निर्बंध त्यांनी डायरेक्ट इनडायरेक्ट पेनल्टीज वगैरे खूप लावलेले आहेत, इतकं सोपं नाही आहे. आज आपण पाहिलं तर रोलेक्स जी सगळ्यात भारी गाडी आहे जगामधली ती चालवणारी NGOच आहे. 95% त्याचं जे इन्कम आहे ते चॅरिटीवर वापरलं जातं, 5% त्यांच्या R&D वापरलं जातं. तर कदाचित तीच संकल्पना घेऊन सरकारने हा निर्णय उचलला की काय असं मला वाटतं. अजून एक पॉईंट मी शिक्षणाबद्दल ऍड करू इच्छितो की सरकारने अजून हे पण सांगितलं की ज्या काही ट्रस्ट आहेत ज्यांना आधी बेसिक एक्झम्पशन होता, ज्यांना शिक्षण हा त्यांचा उद्देश आहे, त्यांना 1 कोटीपर्यंत ज्यांची उलाढाल होती त्यांना हा एक्झम्पशन होता, तर ती 1 कोटीची लिमिट आता त्यांनी वाढवलेली आहे, 5 कोटी, तर ती आता 5 कोटीपर्यंत केलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून पण जर आपण बघितलं तर या सगळ्या NGOना त्यांनी मोटिवेट किंवा प्रोत्साहन दिलेलं आहे की तुम्ही पुढे या, तुमचा तुम्ही टर्नओव्हर भांडवल वाढवा, तुम्ही ट्रस्ट म्हणून तुम्ही काम करत आहात. तर या शिक्षणात प्रायव्हेटायझेशन म्हणण्यापेक्षा कुठेतरी गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप राहणार नाही, पण क्वालिटी एज्युकेशन नक्कीच पास होईल आणि तो पण एक कमी दरात, अल्प दरात तो पास होईल या दृष्टिकोनातून त्यांनी तो पाऊल. काही प्रमाणात फ्रीडम पण दिली आहे. हो, काही योजना आता जसं कॅरिडॉर आखले गेले किंवा आता इन्फ्राचा नवीन रस्ते विकास आणि रेल्वे विकासाच्या ज्या तरतुदी आहेत त्यामध्ये पश्चिम बंगाल, केरळ, आसाम जिथे निवडणुका होणार आहेत अशी राज्य येतात. हे सरकारांना या निवडणुकांकडे किंवा राजकारण लक्ष केंद्रित करूनच अर्थसंकल्प करावा असा काही नियम आहे का? की बदलले जाऊ शकत नाही? आता हे प्रथम दर्शनी तुम्ही जे म्हणताय त्याला मी पण सहमत आहे, ती झाली नाण्याची एक बाजू. पण नाण्याची दुसरी बाजू, ज्या पद्धतीने त्यांना देशाची इकॉनॉमी 5 ट्रिलियनकडे घेऊन जायचंय त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोड, रस्ते, मूलभूत पायासुविधा जी आहेत ती जोपर्यंत वाढत नाही, जोपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढत नाही तोपर्यंत तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आता योगायोगाने आसाम, पश्चिम बंगालमध्ये इलेक्शन्स आहेत, तो विषय आपण बाजूला ठेवू, राजकारण याच्यातून बाजूला ठेवू. जर तसं पाहिलं इकॉनॉमीच्या दृष्टीने, यांची कनेक्टिव्हिटी वाढली, मोठे हायवेज वाढले, ज्या हिशोबाने त्यांनी सांगितलं की आम्ही किती 1000 किलोमीटर वाढवणार वगैरे वगैरे, किती 1,00,000 कोटी रुपये त्याच्यावर खर्च करणार,
त्यामुळे जी काही कनेक्टिव्हिटी वाढणार आहे त्याच्यातून जो रोजगार निर्मिती होणार आहे किंवा जे काही ओव्हरऑल इकॉनॉमीला जे काही सपोर्ट मिळणार आहे तो त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण त्यामुळे आज कलकत्ता मुंबईचा जो काही मोठा त्यांनी एक रोड त्यांनी डेव्हलपमेंट करायचं सांगितलं त्यामध्ये शेवटी अल्टिमेटली कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. मग ट्रेडिंगच्यासाठी बिझनेसच्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडरला तिथून ती कनेक्टिव्हिटी होणार आहे. शेतकऱ्यांना समजा शेतीमाल आहे, बऱ्याचदा असं होतं शेतकऱ्याचं माल आहे पण रेट नाही, रेट आहे पण माल नाही, आणि त्यापर्यंत माल पोहोचवणं जरी म्हटलं तर ते ट्रान्सपोर्टेशन किंवा त्याला ती सुविधा नव्हती म्हणून तो करू शकत नव्हता. त्याच्यातून हा पण एक फायदा नक्कीच होणार आहे. पण याचे वेग फार कमी असतात. म्हणजे जसं आपला दिल्ली मुंबई कॅरिडॉर घोषित झाला, त्याच्यावर वर्किंग सुरू आहे, प्रोग्रेसिव्ह आहे, काम सुरू आहे, अनेक ठिकाणी झालं. औरंगाबाद सारख्या शहराचा त्याला बऱ्यापैकी फायदा झाला. आता मुंबई कन्याकुमारी हा एक नवीन प्रोजेक्ट आपण म्हणजे तसा व्हास्ट आहे दक्षिण भारताला जोडून येणारा. मला वाटतं पहिल्यांदाच आपलं दक्षिण भारताशी थेट या पद्धतीचा कॅरिडॉर आपण ऐकला किंवा अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख झाला. सोबतच काय होतं की नाशिक सारख्या टिअर 3 म्हणजे मेट्रोच्या नंतरच्या शहरांमध्ये सुद्धा मेट्रो सिटीज नंतरच्या शहरांमध्ये मेट्रोचं प्रावधान आता होत आहे. 27 शहरांचा उल्लेख त्याच्यात आढळला. महाराष्ट्रातले 2 आहेत, नागपूर ऑलरेडी सुरू आहे, सेकंड फेज तिथे होणार आहे, आपल्याकडे पूर्ण झालंय, मुंबई तर आधीपासूनच आहे, आता नाशिकला ऍड केलं त्यांनी. तर हे याकडे तुम्ही कसं बघता ह्या या सगळ्या दृष्टीने, हा दृष्टिकोन कसा आहे सरकारचा? आता याचा जनरली शेवटी याचा अल्टिमेट त्या पॉलिसी करताना टायर 3 सिटींना जोडण्याचं कारण तेच आहे की त्यांचं इकॉनॉमीला डायरेक्ट सपोर्ट अप्रोच मिळणार आहे. त्या लोकांना जे काही पाहण्याकरता सगळ्यांना आता जे काही समजा सोयसुविधा त्यांना द्यायचे जिथे रोड रस्ते किंवा ट्रान्सपोर्टेशन चांगलं आहे त्याचा ट्रॅव्हल टुरिझम ट्रान्सपोर्टेशन इकॉनॉमी बाकी बिझनेसला सगळीकडे त्याचा फायदा होणार आहे. त्या दृष्टीने ते त्यांनी तिथे आणलं ती एक मोठी वेलकम स्टेप आहे. त्यामुळे नक्कीच सगळ्यांना इझी अप्रोच आणि त्याच्यातून इझी ॲक्सेसिबिलिटी प्लस इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट नक्कीच होणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मी एक मिनटं बोलू इच्छितो की गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही वॉटर ट्रान्सपोर्ट हा एक चिपेस्ट सोर्स ऑफ ट्रान्सपोर्ट आपण म्हणतो की एकदम अल्प दरात स्वस्त दरात तो ट्रान्सपोर्टेशन आपण करता येतो आणि त्यावर आमचं सरकार भर देईल. पण हा मला वाटतं एक दुर्लक्षित असा मुद्दा राहिलेला आहे आणि कदाचित तो कुठेही उठलेला नाही आहे. पण जर वॉटर ट्रान्सपोर्टला आपण खरोखर एक चांगल्या पद्धतीने आपण उपयोग त्याचा घेतला तर हे जे काही तुम्ही कॉरिडॉरचे उल्लेख केले आत्ता कन्याकुमारीला आपण समुद्र आहे, बे ऑफ बेंगॉलला बेंगॉलला समुद्र आहे, मुंबईला समुद्र आहे, गोव्याला आहे, तर समुद्रामार्फत आपण जर हा ट्रान्सपोर्टेशनचा त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर जर भर दिला असता तर मला वाटतं अधिकाधिक सरकारला अजून एक ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम किंवा जो कॉरिडॉर आहे ती इतकी करण्याची गरज पडली नसती कदाचित. तर त्याबद्दल त्यांनी कुठेही काही परत शब्द उच्चारलेला नाही. गेल्या वर्षी तो मला वाटतं आश्वासन तसाच राहिला असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही. त्याच्यात वेळ आणि पैसा दोन्ही वाचले असते. आता आणखी बँकिंगच्या बाबतीमध्ये सुरक्षासाठी 20,000 कोटीचं एक प्रावधान तरतूद अर्थमंत्र्यांनी केली. म्हणजे बँकिंगची व्यवस्था दुरुस्त नाही एक प्रकारची किंवा त्याच्यात आणखी काही इफंड बर्ड्स पुढे पण येतील असं मान्यच केलं सरकारने. कारण आता सुरक्षा देण्यासाठी किंवा त्या सरकारी बँकाचं एकूण याच्यासाठी तो निधी उभारला 20,000 कोटीचं दिलंय. हे बँकिंग सेक्टर कधी फाईन ट्यून होईल असं वाटतं तुम्हाला? कधी किती वर्ष लागतील? आता कसं आहे की बँकिंगचे काही इनहेरंट प्रॉब्लेम्स आहेत. आता समजा काय होतं एखाद्या कस्टमरला लोन दिल्यानंतर त्या कस्टमरला काही अनफॉर्च्युन सर्कमस्टान्सेसमुळे त्याचं अकाउंट जर नॉन परफॉर्मिंग झालं तर ते बियॉन्ड कंट्रोल आहे, त्याला कोणीच काही करू शकत नाही. आता मागच्या काही वर्षामध्ये इकॉनॉमीने जे अप्स अँड डाऊन्स पाहिलेत किंवा जे आता फॉर एक्झाम्पल कोविडमुळे जे काही प्रॉब्लेम झाले किंवा ह्याच्या आधी काही शॉक्स बसले भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा डायरेक्ट परिणाम हा बँकिंग सेक्टरवर झाला. बँक हे म्हणजे फायनान्स इज ब्लड फॉर इकॉनॉमी असं बोललं जातं. तर त्यामध्ये काय होतं आहे की आता सरकारला हा पण एक खूप चांगला सोर्स आहे. त्याच्यामध्ये सरकारने 2016 IBC कोड आणलं की फास्ट रेझोल्युशन व्हावं आणि बँकांना आता यांनी जे काही डेव्हलपमेंट ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणून त्या नावाने तो फंड त्यांनी केला आहे. त्या फंडच्या निर्मितीने काय होणार आहे की बँकांकडे जे काही स्ट्रेस ॲसेट आहेत त्या स्ट्रेस ॲसेटला किंवा जी खाती आज नॉन परफॉर्मिंग झाली आहेत किंवा जे अकाउंट स्ट्रेस्ड आहेत की त्यांना रिवायवलची गरज आहे त्यासाठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी काम करणार आहे. त्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये पण सरकार खूप मोठा निधी उभारणार आहे आणि त्याच्यातून अल्टिमेटली जर त्या एक तर दोन गोष्टी आहेत की बँकांना पैसे मिळावे किंवा जो युनिट आज आहे त्याला कुठून तरी रिवायवल मिळावे. तर बँकांना पैसे मिळवण्याकरता सरकारने 20,000 कोटी रुपये टाकले आहेत. या फंडच्याद्वारे 27,000 कोटी रुपये ते टाकतात
आणि ॲसेट मॅनेजमेंट कंपनी या स्ट्रेस ॲसेट घेतील, त्या विकतील, ते रिवायवल करतील किंवा त्याच्यामध्ये काहीतरी रेझोल्युशन प्लॅन आले, ह्याच्याने काय होईल की जी काही आज भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, लँड, लेबर, कॅपिटल, प्रत्येक इंडस्ट्री जर समजा आज एखादं युनिट सिक युनिट झालं तर त्याच्यामध्ये असलेली लँडची इन्व्हेस्टमेंट, त्याच्यामध्ये असलेलं भांडवली गुंतवणूक, मग ती प्लांट अँड मशिनरी असो, रॉ मटेरियल असो किंवा लेबर सप्लाय असो, हा जो वेस्ट होतो आहे त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला जे काही नुकसान होतं आहे ते नुकसान कमी करण्याकरता सरकारला वेळोवेळी हे पावलं उचलणं क्रमप्राप्त आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी ते उचलले. थोडक्यात म्हणजे एखाद्या पेशंटला जसं डॉक्टर सलाईन देतो तसं अर्थमंत्र्यांनी बँकांना सलाईनचा डोस पाजलेला आहे असं म्हणलं तर मला वाटतं की बरं. साहेब, आता एकूण अर्थसंकल्पामध्ये कृषी, पायाभूत सुविधा, पुन्हा आणखी विमा, बँका या दृष्टीने आपण चर्चा केली, तर एकूण सामान्य माणसाच्या दृष्टीने आपण इन्कम टॅक्स आणि पुन्हा GST व्यापाऱ्यांच्या दृष्टीने या अनुषंगाने आपली चर्चा झाली सविस्तर. तर एकूण हे अर्थसंकल्प जो या वर्षा झाला, अर्थमंत्र्यांनी जो मांडला, याकडे तुम्ही आता थोडक्यात जर सांगायचं या अर्थसंकल्पाचं विश्लेषण करायचं असेल तर तुम्ही कसं कराल? थोडक्यात सांगायचं असेल तर अर्थसंकल्प हा एक CPM मॉडेलवरती त्यांनी चालवला असं मी म्हणेन. सी म्हणजे कॅपिटलायझेशन, पी म्हणजे प्रायव्हेटायझेशन आणि एम म्हणजे मॉनिटायझेशन, म्हणजे निर्गुंतिकीकरण, त्यामध्ये परत सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप आणि त्यासोबतच अधिकाधिक भार जो आहे तो पैसे सरकारकडे कसे येतील यावर दिलेला आहे. आणि राहता राहिला की सामान्य करदात्यांचा प्रश्न, तर त्यांच्या दृष्टीने काही खूप आमूलाग्र असे बदल झालेले नाही आहेत या अर्थसंकल्पामध्ये असं मी म्हणेन. ॲक्च्युली आता जसं बोललं जात होतं की हा बजेट हिस्टॉरिकल बजेट म्हणून आम्ही देणार आहोत असं अर्थमंत्री साहेबांनी पण सांगितलं होतं, तर खरोखर आत्ताच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये जिथे आपलं GDP -24% 23 point something पर्यंत म्हणजे -24% गेलं, आता ॲन्युअलाइज बेसिसवर -8% गेल्यानंतर बजेट कसं दिलं जाईल, त्यामुळे अर्थमंत्र्यांच्या समोर खूप मोठे चॅलेंजेस होते. तर जसं आपल्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सांगितलं की इंडियन इकॉनॉमी आता V-shape कन्वर्ट होतीये, -23 point something करून परत -7 आज आहे आणि पुढच्या वर्षापर्यंत त्यांना 11.5% GDP परत घेऊन जायचं आहे. तर एवढं मोठं कॉन्ट्रॅक्शन जेव्हा इकॉनॉमीचं झालं आहे त्या परिस्थितीत फाईट इलियन इकॉनॉमीचं जे ध्येय घेऊन मोदी सरकार काम करतं आहे, तर त्या दृष्टीने त्यांच्यासमोर नक्कीच खूप मोठे चॅलेंजेस होते. त्या दृष्टीने हे ग्रोथ ओरिएंटेड, एक हेल्दी वेल्दी आणि एक गेम चेंजिंग बजेट आहे असं माझं मत आहे. ज्या पद्धतीने भारतीय टीम आता ऑस्ट्रेलियामध्ये होती, त्यांनी पहिल्या टेस्टमध्ये ते 36 runs आउट झाले आणि त्याच्यानंतर तिथून ते सिरीज परत जिंकून आले, तर तसं पाहिलं तर तेवढाच मोठा चॅलेंज आज अर्थमंत्र्यांकडे समोर होता आणि त्या दृष्टीने त्यांनी जे काही पावले उचलली आहेत ती खरोखर धाडसी निर्णय आहेत आणि सर्वसमावेशक हे बजेट आहे असं माझं मत आहे. दोघं तज्ज्ञांनी आपल्या बजेटवरची विश्लेषणं इथे मांडलेले आहेत, अनेक प्रश्न आपण त्यांना केली त्यांनी त्यांच्या पद्धतीने आणि वास्तविक विश्लेषण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बजेट तुम्ही जेव्हाही बजेट बघाल त्यावेळी सरकार पक्ष जो आहे बजेट सादर करतो आणि विरोधी पक्ष त्याच्यावर टीका करतो. राजकीय दृष्ट्या याच्यावर बोलायचं असेल तर खूप काही मुद्दे त्यात काढता येतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे अर्थही लावता येतात. प्रत्येक गोष्ट आपल्याला आपण जशी पाहतो तशी प्रत्येकाला दिसणार आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने असते. या तज्ज्ञांना बोलवण्याचा अर्थच असा होता की हे बजेट आपण तटस्थपणे पाहूया की राजकारणाच्या पलीकडे प्रॅक्टिकलिटी म्हणजे त्याच्यामध्ये वास्तविकता काय आहे त्या दृष्टीने आपली ही चर्चा होती. दोन वेगळ्या म्हणजे दोघं CA अर्थव्यवस्थेतले तज्ज्ञ असले तरी दोघांचा प्रांतही थोडा वेगळा आहे, पण त्यांनी अत्यंत उत्तमपणे आपल्याला हे बजेट उलगडून दाखवलेलं आहे की ही तरतूद केली म्हणजे नेमकं काय केलं याचा अर्थ आपल्याला बऱ्यापैकी यातून लक्षात आला. मोता साहेब आणि बोरा साहेब मी दोघांचे आभार मानतो, तुम्ही अत्यंत उत्तमपणे आम्हाला या चर्चेत सहभागी झालात आणि विश्लेषण केलं. मी आपली सर्वांची रजा घेतो, इथेच थांबतो. धन्यवाद.